नगर जिल्हा परिषदेत प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पदाधिकारी अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे आणि देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे स्वातंत्र्य सेनानी वीरमरण आलेल्या जवानांना मी अभिवादन करते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने लोकशाही पद्धतीने वाटचाल केली. या देशातील प्रत्येक माणसाला मूलभूत हक्क आणि अधिकार मिळाले. यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा आपण स्वीकार केला. असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतींना मी अभिवादन करते. आपल्या देशाने लोकशाही प्रक्रियेने केलेली वाटचाल ही विकासाची प्रक्रिया पुढे घेऊन जाण्यासाठी आपण निश्चित उपयुक्त ठरले आहे. कारण लोकशाही प्रक्रियेने नियुक्ती झालेल्या सरकारमुळेच पंचायत राज व्यवस्थेचा आपण स्वीकार करू शकलो. आज या पंचायत राज व्यवस्थेतून ग्रामीण भागातील विकासाला मिळाली दिशा ही ग्रामीण महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचे उपयुक्त झाल्याने या विकासाचा सकारात्मक परिणाम मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यास कारणीभूत ठरला आहे. हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते. आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने या विकासाची परंपरा कायम ठेवून केलेली वाटचाल ही जिल्ह्याला पुढे घेऊन जाणारी आहे. या वाटचालीत आपण सर्वजण देत असलेल्या योगदानाचं महत्त्व वेगळे पण जाणणारे असल्याने वेगळे पुरस्काराने आपल्या जिल्हा परिषदेत झालेला गौरव अभिमानास्पद ठरतो. विकासाचे समान संधी निर्माण करून वंचित घटकांना ह्या प्रक्रियेत समाविष्ट करून घेतानाच लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आपण जिल्हा परिषद आघाडी आहे. आजच्या या शेवटीने आपण दिव्यांग व्यक्ती अस्मिता यांना आपण स्फोट करीत असून त्या माध्यमातून दिव्यांगांना वर्षी ओळखपत्र देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, महिला बालकल्याण अशा सर्व विभागाच्या माध्यमातून सुरू असलेले काम हे कौतुकास्पद असून या संघटित शक्तीच्या द्वारावरच विकासाचे उज्ज्वल भवितव्य साकार करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया.